श्री स्वामी समर्थ। आज आपण टिफिनसाठी आणि नाश्त्यासाठी दोन ॲटम बघणार आहोत, ते देखील एकदम झटपट। तर हे दोन्ही ॲटम करण्यासाठी किती वेळ लागतो ते देखील बघूयात। तर काल रात्री स्वयंपाक झाल्यानंतर अचानक मुलांनी पावभाजी आणली आणि त्याच्यामुळे मग दोन पाव तसेच शिल्लक राहिले। म्हटलं ते फेकून देण्यापेक्षा त्याच्यापासून काहीतरी करूयात आणि भात देखील तसाच शिल्लक आहे। तर याच दोन वस्तू म्हणजे पाव आणि भात या दोन वस्तू वापरूनच मी इथे दोन रेसिपीज बनवलेल्या आहेत। तर त्याच्यासाठी आपल्याला कोबी, शिमला मिरची, कांदा, गाजर या वस्तू कापून घ्यायच्या आहेत। तुम्हाला जर वाटलं तर याच्यामध्ये एखादी भाजी देखील ॲड करू शकता, फ्लावर टाकू शकता किंवा ब्रोकोली टाकू शकता। तर इथे आता आपल्याला कापायला किती वेळ लागतो त्याच्यावरती डिपेंड आहे, जेवढा स्पीड असेल तेवढं लवकर होईल। पण मी सजेस्ट करेल की तुम्ही इथे चॉपर वापरलं तर चालेल, परंतु माझ्या चॉपरची वरची जी दोरी असते ती तुटली आहे, म्हणून मला इथे हातानेच कांदा, कोबी आणि गाजर कापून घ्यायला लागलं। गाजर आणि कोबी जरा बारीकच कापून घ्यायचे म्हणजे पटकन शिजतात। मी असा कांदा कापून घेतलेला आहे आणि कोबी देखील कापून झालेला आहे। एक कांदा, थोडंसं कोबी, एक शिमला मिरची आणि एक छोटं गाजर मी कापून घेतलेलं आहे। लगेच किचनवट्टा साफ केला कारण आता लगेच माशा खूप येतात आणि लगेच पसारा आवरला की नंतर मग आपल्याला देखील कंटाळा येत नाही। तर एक हिरवी मिरची देखील कापून घेतलेली आहे। इथे माझ्यासाठी 10-12 मेथीचे दाणे भिजवून ठेवलेले आहेत कारण केस खूप गळत आहेत। आणि इथे कोथिंबीर देखील काढून घेतलेली आहे, सकाळची वेळ आहे त्याच्यामुळे लाईट थोडा कमी जास्त होत असेल। मका ठेवलेला आहे आणि एक बटाटा मी कापून उकडायला ठेवलेला आहे। कापून टाकलं म्हणजे ते लवकरच उकडून होईल। आता पॅनमध्ये अर्धी पळी तेल घातलं आणि 1/2 चमचा अद्रक लसूणची पेस्ट लाल करून घ्यायची आणि त्याच्यामध्ये आता आपण 1/2 कांदा घालणार आहोत, सगळा नाही, कारण याच कांदा आणि शिमला मिरची कोबीमध्ये आपण दुसरी देखील रेसिपी करणार आहोत। थोडासा 1/2 पेक्षा थोडा जास्त कांदा घातला आणि कांदा लाल परतवून घ्यायचा आहे। आता बाकीच्या भाज्या देखील शिजायला हव्यात म्हणून कांदा थोडा लाल झाला की लगेच मी यातील 1/2 गाजर, 1/2 कोबी आणि 1/2 शिमला मिरची टाकून घेतली आणि मिक्स करून घेतलेला आहे। बघा, मी सगळं जेवढं मला शक्य आहे तेवढं बारीक करून घेतलं। चॉपरचा जर वापर केला तर 1/2 टाईम नक्कीच वाचेल कारण चॉपरने एकदम फाईन बारीक देखील होतं आणि पटपट देखील होतं। आता या भाज्या मी मीडियम फ्लेमवरती शिजू देणार आहे। मीठ टाकलं म्हणजे भाज्यांना पाणी सुटेल म्हणून चवीनुसार मीठ घातलं। भातामध्ये मीठ आहे म्हणून मीठ कमी घातलं आणि गॅसची फ्लेम नंतर मी 2 मिनिटासाठी स्लो करून घेतली। तोपर्यंत मुलाला पिण्यासाठी चॉकलेट शेक करायचा होता तो करून घेतला आणि बटाटे उकडलेले आहेत तर त्या बटाट्यांमधलं देखील पाणी काढून ठेवलं। आता भात मी इथे मोकळा मोकळा करून ठेवला होता तो घालून घेतला। 2 ते 3 मिनटं मी सगळ्या भाज्या शिजवून घेतल्या कारण की आपण काही इथे चायनीज करत नाही, मुलांच्या टिफिनसाठी करत आहोत म्हणून मी जरा शिजवूनच घेतलं। आणि इथे फक्त घालणार आहे पास्ताचा एक मसाला, 5 रुपयाला जी पुडी मिळते तेच पॅकेट मी इथे टाकलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता इथे फक्त मीडियम फ्लेमवरती 2 मिनटं परतवायचं, गॅसची फ्लेम स्लो टू मीडियमच ठेवायची, खूप हाय नाही। व्यवस्थित मिक्स झालं की वरतून कोथिंबीर मी हातानेच तोडून घेतलेली आहे ती टाकून घेतली आणि आता गॅसची फ्लेम बंद करून देणार आहे आणि या भाताला आता थोडंसं थंड होऊ देऊ म्हणजे टिफिन भरता येईल। आता व्यवस्थित मिक्स केलं, आता आपण दुसरी रेसिपी करायची आहे ती करूयात। भात बघा किती छान झालेला आहे। पास्ता मसाल्याला स्वतः एक खूप छान चव असते त्याच्यामुळे हा मसाला घातला की दुसरं काही घालायची गरज नाही। तुम्हाला जर आवडत असेल तर याच्यामध्ये टोमॅटो केचप किंवा सोया सॉस घातला तरी चालेल। आता माझ्याजवळ 2 पाव उरलेले आहेत, त्यांना तोडून घेते आणि याच्यामध्ये आता बाकीच्या भाज्या घालून घ्यायच्या आहेत। जर ब्रेड असतील तर ब्रेड टाकले तरी चालतील, परंतु आता पाव उरले होते। नेहमी आपण वडापाव आणला किंवा घरी काय केलं की 1-2 पाव असे उरलेच असतात, त्याच्यामुळे मग आता म्हटलं हे पाव फेकून देण्यापेक्षा आता यांच्यापासूनच काहीतरी करूयात। मुलांना पाव, ब्रेड या वस्तू वापरून काही रेसिपी केल्या का त्या खूप आवडतात, त्याच्यामुळे म्हटलं आता चला पावमध्येच भाज्या मिक्स करूयात आणि काहीतरी करूयात। आता याच्यामध्ये कोबी, शिमला मिरची, कापलेली हिरवी मिरची, थोडे मक्याचे दाणे सोलून घेतले ते टाकले, कांदा होता थोडासा कापलेला तो घातला, आता उकडलेलं बटाटा घातलं आणि 1/2 चमचा चिली फ्लेक्स, 1/2 चमचा धना पावडर, इथे एकदम थोडीशी काळी मिरी पूड, 1/2 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ टाकलं आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं। इथे मोठा बाऊल घेतला तरी चालेल,
आणि पटपट मिक्स करून याचे गोळे बनवून घ्यायचे. आता याला बनवण्यासाठी मला टोटल फक्त 15 मिनटं लागलेले आहेत. याला गोळे बनवण्यासाठी मिक्स करण्यासाठी फक्त 5 मिनटं लागले. आता इथे मला व्हिडिओ बनवायचा होता म्हणून मला थोडासा जास्त वेळ लागलेला आहे आणि व्हिडिओ बनवायचा म्हणून मी लवकरच सुरुवात केली होती. तर आता इथे वाजलेले आहेत 6:15. मी एकदम 5:15 सुरुवात केली त्याच्यामुळे इथे लाईट तुम्हाला थोडा कमी जास्त झालेला दिसत असेल. आता मी इथे पटपट गोळे बनवून घेतले. आपल्याला हवा तो शेप द्यायचा कारण की हे तळून देखील लवकर झालं पाहिजे. तुम्ही यांना शॅलो फ्राय करू शकता म्हणजे तव्यावरती फक्त 1 ते 2 चमचे तेल घालायचं आणि दोन्ही साईडने परतून घ्यायचं. परंतु त्याला जास्त वेळ लागेल म्हणून मी डायरेक्ट डीप फ्राय करणार आहे. तर मी इथे ब्रेड क्रम्स लावणार नाही तर लावणार आहे रवा. रवा लावल्यामुळे कुठलीही वस्तू तेलकट होत नाही आणि कडक देखील होते, कुरकुरीत होते. म्हणून मला रवा लावायलाच आवडतं. तर मला ब्रेड क्रम्स आवडत असतील तर ते लावले तरी चालतील. वरतून आपण मैद्याचं कोटिंग लावलं नाही, कुठलीही पेस्ट बनवून लावले नाही, फक्त इथे भाज्या आणि पाव याचे बॉल बनवले आणि वरतून त्याला रवा लावला. आता कडकडीत तेलामध्ये हे बॉल सोडायचे आहेत. जर इथे तेल गरम नसेल तर पूर्ण तेलामध्ये हे बॉल सुटतील म्हणून इथे काळजी घ्यायची. तेल कडकडीतच गरम करायचं आणि साईडने असं तेल सोडायचं. आता मी इथे कुठेही स्किप केलेलं नाही, तुम्हाला दाखवते की बॉल सुटले आहेत की नाही. आणि कलर देखील बघा किती छान आलेला आहे. खूप देखील कडकडीत तेल घालायचं नाही की टाकल्यास लगेच जळून जाईल. फक्त चांगलं कडक तेल हवं आणि दोन्ही साईडला त्याला कलर आला की नंतर गॅसची फ्लेम मिडियम करायची, स्लो नाही. स्लो जर फ्लेम केली तर बघा याप्रमाणे थोडे थोडे त्यातील कांदा किंवा शिमला मिरची सुटण्याची शक्यता असते. मला दुसरं काम होतं म्हणून मी इथे थोडा गॅस स्लो केला होता. नंतर पटकन मी इथे गॅसची फ्लेम मिडियम करून घेतली आणि मिडियम फ्लेमवरती तळून घेतलं. तर 3 ते 4 मिनटामध्ये तळून होतात, खूप काही वेळ लागत नाही. आता बाकीचे देखील पटकन तळून घेते. आणि इथे मुलाची व्हॅन 6:30 म्हणजे 6:30 येते रोज, त्याच्यामुळे आता झालेले आहेत 6:15 आणि तोपर्यंत त्याची बाकीची देखील तयारी चालू आहे. आता बघा मी जेवढा रवा घेतला होता 1 चमचा तो सगळा लावून दिला आणि हे देखील शेवटचे 4 तळून घेतले. आता मुलं काही एवढे घेऊन जात नाही पण माझ्याजवळ 5-10 मिनटं शिल्लक होते म्हणून म्हटलं चला हे देखील तळून घेऊयात. तुमच्याकडे वेळ नसेल तर हे फ्रीजमध्ये ठेवले नंतर तळून घेतले तरी चालतील, किंवा रात्री अशी बनवून ठेवले किंवा भाज्या रात्री कापून ठेवल्या तरी चालतील. परंतु रात्री देखील घरामध्ये भरपूर कामं असतात, कामांची काही कमी नसते. रात्री देखील 11:30, 11:12 होतात. बघा आता आपले याप्रमाणे हे बॉल तळून झालेले आहेत. तर हे झालेले आहेत आपले पावचे रोल. बरेच लोक ब्रेड रोल करतात पण आज आपण बनवलेले आहेत पाव रोल. आणि इथे भात काढून घेते म्हणजे थंड देखील होईल आणि थोडासा त्याला खायला देखील देता येईल. बघा आता भाताचा कलर मी घाईघाईमध्ये एवढा काही व्यवस्थित मिक्स केलेला नाही आणि जो नेहमी घरामध्ये भात बनवतो तोच भात आहे. पण चव याची खरंच खूप छान आली. ब्रेड रोलपेक्षा किंवा पाव रोलपेक्षा देखील हा भात खूप टेस्टी लागतो. मी आता काही टिफिनमध्ये भरून दिलेला आहे आणि त्याला इथे थोडंसं नाश्त्यासाठी दिलेलं आहे. आता यातील फक्त तो चॉकलेटचं मिल्कशेक जे आहे तेच पिऊन पळणार आहे आणि खाल्ला तर 2-3 घास फक्त भात खाईल. आता इथे डब्बे देखील भरून रेडी आहेत आणि आता झालेलं आहे 6:30. मी आता त्याचा डब्बा देते आणि इथे मुलगी म्हटली की मम्मीने काल केक बनवला होता, केक घेऊन जा. पण त्याने काही केक नेला नाही, तिने इथे केक कापून ठेवला होता. तर मला दोन्ही वस्तू बनवण्यासाठी लागलेले आहेत 35 मिनटं. आणि आता वेळ झालेली आहे आपल्या पॅकअपची, सगळा पसारा आवरायची. रेसिपी आवडल्या तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तोपर्यंत बाय बाय.